भक्तिगीतांकडून थोड्याशा वेगळ्या मूडमध्ये आपण आता प्रवास करूयात. मराठी रंगभूमीवरती संगीत नाटकांची जशी जशी रेलचेल सुरू झाली तेव्हाच्या काळची एक आठवण आहे. साधारणतः 1908-1909 साली लोकमान्य टिळकांना मंडालेचा कारावास झालेला होता आणि त्या कारावासाचं कारण होतं केसरीत छापून आलेले 6 लेख. खरं तर त्या 6 लेखांपैकी एकच लेख लोकमान्य टिळकांनी लिहिलेला होता. त्याच्यापैकी 5 लेख काकासाहेब खाडीलकरांनी म्हणजे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांनी लिहिलेले होते. ते होते तेव्हा केसरीचे संपादक. लोकमान्य टिळक केसरी मराठा दोन्हीचे मालक, खाडीलकर होते केसरीचे संपादक आणि नचिकेळकर हे होते इंग्रजीत चालणाऱ्या मराठ्याचे संपादक. आता गडबड अशी झाली की टिळक तिकडे मंडालेला आहेत आणि खाडीलकरांचा स्वभाव तसा अतिशय जहाल वळणाचा, त्याच्यामुळे मराठा त्यांनी अधिक आक्रमकपणे पुढे सुरू केला आणि इकडे केसरी आणि मराठ्याचं जरा बिनसायला लागलं. कारण आमचे केळकर जे होते नचिकेळकर ते जरा शांत स्वभावाचे. आता यातनं मार्ग कसा काढायचा? आत्ताच टिळक मंडालेला गेलेले आहेत आणि मग खाडीलकर जर असंच जहाल लिहित राहिले तर पुढे पुन्हा या दोन्ही वर्तमानपत्रांवर गंडांतर यायला नको. म्हणून केळकरांनी एक गंमत केली. त्यांनी काय केलं, टिळकांचे भाचे होते धोंडोपंत म्हणून, ते धोंडोपंत टिळकांच्या भेटीसाठी मंडालेला जात तेव्हा धोंडोपंतांसोबत निरोप पाठवला आणि म्हणाले की बळवंतराव, केसरीचं सुद्धा डिक्लेरेशन तुम्ही आता माझ्या नावाने करा, नाहीतर मी दुसरी एखादी वाट निवडतो. टिळक मंडालेला होते आणि त्यांची अशी इच्छा नव्हती की आपल्या माघारी आपण इतक्या कष्टाने सुरू केलेली ही दोन्ही वर्तमानपत्र बंद पडावीत. त्याच्यामुळे टिळकांनी इच्छा असो नसो होकार दिला. केळकरांनी ही कल्पना खाडीलकरांना सांगितली आणि खाडीलकर म्हणाले की ठीक आहे, पण जरा वर्षभर थांबा, मी सुद्धा कसा काय जम बसतो आहे ते बघतो आणि मग आपण काय तो निर्णय घेऊ. केळकरांनी तो शब्द नेमका घेतला आणि साधारणतः वर्षभरांनी खाडीलकरांना न सांगता केसरीचं डिक्लेरेशन आपल्या नावाने करून घेतलं. एक दिवस ती सगळी मंडळी केसरीची प्रूफ तपासत बसलेली होती आणि ते 8वं पान खाडीलकरांच्या नजरेला पडलं आणि त्या पानावर संपादक म्हणून अचानक नचिकेळकरांचा उल्लेख होता. त्याच क्षणी खाडीलकरांनी ते वर्तमानपत्र खाली टाकलं आणि केसरीचा जिना असे ते झरझर उतरले आणि त्यांनी तेव्हा प्रतिज्ञा घेतली की आता बळवंतराव टिळक मंडालेहून येईपर्यंत मी पुन्हा केसरीत पाऊल ठेवणार नाही. खाडीलकरांचा अपमान झालेला होता. त्या अपमानानंतर ते घरी गेले आणि घरी गेल्यानंतर त्याच रात्री त्यांनी नाटक लिहायला सुरुवात केली आणि त्या नाटकाचं नाव त्यांनी कागदावर लिहिलं. ते खाडीलकरांनी लिहिलेलं पहिलं संगीत नाटक, त्याचं नाव संगीत मानअपमान. एका अपमानामुळे या मानअपमानाचा जन्म झाला. आणि गंमत बघा, या मानअपमानामध्ये धैर्यधर आणि भामिनीच्या भूमिकेत बालगंधर्व. आणि ज्या 12 जुलैला पहिला मानअपमानाचा प्रयोग पुण्यात होणार त्या दिवशी सकाळी दुर्दैव कसं असतं बघा, बालगंधर्वांची मुलगी गेली. आणि बालगंधर्वांची मुलगी गेल्याची बातमी जेव्हा ही सगळी मंडळी त्यांना यायला सांगायला आली तेव्हा अर्थातच खाडीलकरांनी आणि सगळ्या मंडळींनी, गोविंदराव टेंबे होते ते, असं म्हणाले की आता आपण आजचा प्रयोग रद्द करूया. बालगंधर्वांनी दिलेलं उत्तर फार अप्रतिम आहे. बालगंधर्व म्हणाले की प्रयोग तिकीटबारीवर किती खपला आहे, ते म्हणाले प्रयोग हाऊसफुल आहे. कारण खाडीलकरांचं पहिलं संगीत नाटक, बालगंधर्व भूमिका करतात, प्रयोग हाऊसफुल आहे ना. बालगंधर्व जे वाक्य बोलले ते असं आहे की माझ्या एकट्याच्या दुःखासाठी शेकडो प्रेक्षकांची निराशा मी खपवून घेणार नाही, आपण प्रयोग करूया. आणि बालगंधर्वांची सकाळी मुलगी गेल्यावर संध्याकाळी त्यांनी मानअपमान नाटकाचा प्रयोग केला. त्या मानअपमान नाटकातलं प्रचंड गाजलेलं पद शरयू आपल्या पुढे सादर करते. आ
चिर प्रेम से झाले युवते मना दारुण रण रुचिर प्रेम से केले रण भजन संसारी असे अमर केले रण भजन संसारी असे अमर झाले युवते मना दारुण रण रुचिर प्रेम से प्रेम से झाले युवती बना दारुण रण रुचिर प्रेम से।